हाय गाईज, हा एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये 360 डे स्ट्रॅटेजी कशी वापरायची, कशासाठी UPSC आणि अदर सिमिलर पॅटर्न एक्झामिनेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल MPSC आहे, त्यानंतर MPPSC आहे, UPPSC आहे आणि BPSC आहे. या टाईपच्या एक्झामसाठी एक वर्षामध्ये कशा पद्धतीनं प्रॉपरली प्रिपेअर करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. ओके, काय काय कवर करणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये? हाऊ टू स्टडी द ऑप्शनल, हाऊ टू स्टडी GS, हाऊ टू स्टडी CSAT, मोर ओवर दॅन दॅट एक्झॅक्टली हाऊ मेनी डेज वी हॅव इन टू अवर हँड, दॅट इज 360 डेज. नेक्स्ट टेक्निक, अंडरस्टँडिंग द टॉपिक, हाऊ टू मेक नोट्स, हाऊ टू रिवाइज अँड हाऊ टू गिव्ह द टेस्ट, हाऊ टू अनालाइज दोज टेस्ट, ते आपण बघणार आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हायलाईट ऑफ द व्हिडिओ इज दिस वन, टाईम ॲडजस्टमेंट मीटर, हाऊ टू ॲडजस्ट द अवेलेबल टाईम अँड अवेलेबल रिसोर्सेस वॉट यू हॅव, हाऊ टू ॲडजस्ट दोज प्रॉपरली फॉर द एक्झॅक्ट आउटकम विच यू वॉन्ट. ओके, नेक्स्ट थिंग, आता ज्यावेळेस कुणी तयारी करताना सुरुवातीच्या पिरियडमध्ये दोन प्रकारचे अप्रोचेस कन्सिडर केले जातात, एक प्रिलिम स्पेसिफिक आणि एक मेन स्पेसिफिक असतो. एक तिसरा वर्ग आहे की जो हा अप्रोच यूज करतो, इंटिग्रेटेड अप्रोच, की प्रिलिम्सची तयारी आणि मेन्सची तयारी सोबत सोबत चालते. ओके, एव्हरी अप्रोच इज गुड, वॉट एव्हर वन इज कम्फर्टेबल इन टू डुईंग दे कॅन डू दॅट पार्ट, काहीही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. ओके, लेट सी अबाउट टाईम मॅनेजमेंट. आता हे कुणाकुणासाठी महत्त्वाचं आहे? सो जे लोक बिगिनर म्हणजे ज्यांचा अभ्यास एक वर्षाच्या खालचा आहे, वी कॅन कन्सिडर देम ॲज द बिगिनर. नेक्स्ट इंटरमिडिएट स्टुडंट्स, ज्यांचा अभ्यास एक वर्ष ते दोन वर्षाच्या मधला आहे, आणि सिनियर कॅन्डिडेट्स, दोज हू हॅव एक्सपिरियन्स ऑफ 2+ इयर्स आणि एखादा अटेम्प्ट त्यांनी दिलेला आहे, असे जे कॅन्डिडेट्स आहेत ते सिनियर कॅन्डिडेट्समध्ये मोडले जातात. ओके, फर्स्ट हाऊ टू मॅनेज द टाईम. आता ही एकदम शांततेत लक्षात घ्या, बिगिनरसाठी काय असतं माहिती का? इफ यू आर जस्ट स्टार्टिंग पर्टिक्युलरली, सो ॲटलीस्ट यू हॅव टू स्टार्ट बाय 4 to 5 hours पर डे. या फॉर्मॅटमध्ये चला, अँड दिस इज द मंथ, दिस इज द आर चार्ट, सो स्टार्ट विथ ॲटलीस्ट 4 to 5 months अँड ट्राय टू इन्क्रीज दिस ग्राफ ॲज मच ॲज पॉसिबल फॉर द नेक्स्ट 6 months. 6 महिन्याच्या नंतर जर समजा तुम्ही जानेवारीमध्ये चालू करतायत, तर बाय द टाईम ऑफ जून एंड तुमचा जो ग्राफ आहे हा या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. म्हणजे जवळपास इफ यू आर स्टार्टिंग बाय 5, यू शूड रीच अप टू 10 hours पर डे प्रमाणे विदिन 6 months. आपल्याकडे काय चूक झाली आहे माहिती आहे का? इन्क्लुडिंग माइंड, सुरुवात करतानाच एकदम पार लगे 9, 10, 11 अशा फॉर्मॅटमध्ये गेली, आणि त्याच्यानंतर ते मोटिवेशन कंटिन्युएशनमध्ये राहत नाही. त्याला मेंटर नव्हता माझ्याकडे, पण खूप दिवस झाले माझ्याकडे मेंटर नव्हते माझे, सो जवळपास 3 years आय वॉज विदाऊट मेंटर. सो काय होतं माहिती का, हे सस्टेनेबल राहत नाही या फॉर्मॅटमध्ये. हे डायरेक्ट नंतर खाली होऊन जातं, मग मध्येच वर जातं, मध्येच खाली येतं, पुन्हा वर जातं, अशा फॉर्मॅटमध्ये चालत राहतं, आणि त्याच्याने क्वालिटी हॅम्पर होते. अँड क्वालिटी ऑफ द वर्क इज द पॅरामाऊंट थिंग इन टू UPSC अँड फॉर दॅट मॅटर MPSC एज वेल. तर इथं काय करायचं, सुरुवात करा, सोबत एक मेंटर ठेवणं गरजेचं आहे. बघा, मेंटर असणं खूप गरजेचं आहे, बिकॉज काय होईल, मेंटर जर असेल ना तुमच्याकडे, ही ऑर शी कॅन गाईड यू इन टू युअर जर्नी प्रॉपरली. ओके, नेक्स्ट क्वालिटी ऑफ वर्क इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. यांनी काय होईल, ज्यावेळेला तुम्ही काम करताय त्या कामाचं स्वरूप काय आहे आणि त्या कामाची क्वालिटी काय आहे हे देखील चेक होईल. नेक्स्ट स्लॉट्स, स्ट्रॉंग स्लॉट आयडेंटिफिकेशन तुमचं झालं पाहिजे. स्ट्रॉंग स्लॉट आयडेंटिफिकेशन म्हणजे सुरुवातीला जेव्हा एक बिगिनर अभ्यास करतोय, तर बाबा माझा अभ्यास कधी व्यवस्थित होतोय, एक तर मॉर्निंग स्लॉटमध्ये होतोय का इव्हनिंगमध्ये होतोय, मी निशाचर आहे का दिवसा अभ्यास करू शकतो, हे तुम्हाला आता माहिती होऊन जाईल. जवळपास 1-15 दिवसामध्ये तुम्हाला स्वतःची आयडिया येऊन जाते की माझा स्ट्रॉंग स्लॉट कोणता आहे. हे झाल्याच्या नंतर जो कोणता तुमचा स्ट्रॉंग स्लॉट आहे, प्लस एक स्लॉट तुमची तयारी पाहिजे. एक स्लॉट जनरली 2 to 2.5 तासाचा कन्सिडर केला जातो, एक मिनिमम, एकदम सुरुवातीला सांगतोय 2 to 2.5 तास. मी हे म्हणत नाही आहे की 2 to 2.5 तास एकाच ठिकाणी बसून राहा, 50:10 रेशो वापरू शकतात. पोमोडोरो टेक्निक म्हणतात याला, पोमोडोरो टेक्निक म्हणजे 50 मिनिट यू कॅन स्टडी अँड 10 मिनिट्स यू कॅन हॅव स्मॉल ब्रेक. इन दिस स्मॉल ब्रेक आयदर यू कॅन क्लोज युअर आयज अँड सिट आयडियली, अदरवाईज यू कॅन जस्ट हॅव अ स्मॉल वॉक अँड आफ्टर दॅट कम बॅक. 50:10 रेशो. सो या फॉर्मॅटमध्ये 2.5 hours मिनिमम एक स्लॉट पाहिजे. 2.5 to 4 hours स्लॉट्स असतात, आणि याच्या व्यतिरिक्त एक स्लॉट कंपल्सरी तुम्ही घेतला पाहिजे सुरुवातीच्या पिरियडमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय होऊन जाईल की विच काइंड ऑफ कॅटेगरी यू बिलॉंग टू. नेक्स्ट इंटरमिडिएट अँड सिनियर कॅन्डिडेट्सनी काय करायचं, जस्ट अंडरस्टँड वन थिंग बाय नाव दॅट यू हॅव टू नो युअर वीक स्पॉट्स अँड टॉपिक्स. फॉर इन्स्टन्स, एखाद्याचा मिनरल्स हा टॉपिक वीक आहे,
minerals into geography is weak. Next, in polity, precedent is weak. Or for that matter, emergency services, emergency provisions is weak in polity. हे तुमचे असे लिस्ट आउट करून घ्या. हे झाले टॉपिक लिस्ट आउट करणं. नेक्स्ट, युअर वीक स्पॉट्स इनटू हॅबिट्स. तुमच्या कोणकोणत्या अशा हॅबिट्स आहेत की ज्या तुम्हाला करिअरपासून थोड्याशा वंचित ठेवतात, हे प्रत्येकाला माहिती असतं. फॉर इन्स्टन्स, मी काही कॅन्डिडेट बघितले जे म्हणतात की सर माझी झोपच पूर्ण होत नाही सर, म्हणजे मी उठतच नाही, मी सकाळी उठत नाही आणि मी रात्री लवकर झोपत नाही, मी रात्री यूट्यूब बघत बसतो किंवा यूट्यूबचे शॉर्ट बघत बसतो, ही माझी विचित्र सवय आहे सर, किंवा इंस्टाचे रील बघतो. सो दिस इज युअर वीक स्पॉट. आयडेंटिफाय दोज थिंग्स. फर्स्ट स्टडी वाईज टॉपिक अँड नेक्स्ट तुमचे जे असेल ते तुमचे वीक स्पॉट. या दोन्ही गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करा, याची लिस्ट बनवा जे आहे ते. आणि अप्रोच काय करायचा, वन स्पॉट ॲट अ टाईम, म्हणजे सकाळी उठल्याच्या नंतर तुमचे जे सगळ्यात अवघड गोष्ट जी असते ना ती तुम्ही सकाळी करायला पाहिजे बघा, बिकॉज तुमचं ब्रेन फ्रेश असतं आणि ह्यामुळे काय होतं, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं त्या गोष्टीला डील करता येतं कारण झोप झालेली असते. ओके, सो फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग, हे तुमचे सगळ्यात महत्त्वाचं वीक टॉपिक्स सुरुवात करा. वन स्पॉट और वन टॉपिक ॲट अ टाईम या फॉर्मॅटमध्ये, ठीक आहे. टाईम किती द्यायला पाहिजे मी, किंवा मी किती वेळ अभ्यास करायला पाहिजे, सो ॲज मच ॲज पॉसिबल. ओके, असं काही नाही आहे की जेणेकरून खूप जास्त अभ्यास केल्याने काही प्रॉब्लेम येतो किंवा खूप कमी अभ्यास केला आहे आणि मला काहीच येत नाही असं होतं. इट इज नॉट लाईक दॅट. ॲज मच ॲज पॉसिबल फॉर बिगिनर, सॉरी इंटरमिडिएट अँड सिनियर कॅन्डिडेट्स. ओके, एक माझा मंत्र होता की बेटर दॅन यस्टरडे, व्हॉट एवर यू हॅव स्टडीड यस्टरडे, लेट से यू स्टडीड 6 hours yesterday, today you have to study at least 6 hours 10 minutes. 10 minutes extra वाच, काय काय हरकत नाही, 10 minutes फक्त थांबा, पुढं वाचा आणि त्याच्यानंतर यू कॅन मूव्ह फॉरवर्ड. ओके, नेक्स्ट, सॉरी, ऑप्शनल यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट 1000 hours रूल. हा काय आहे, याच्यामध्ये हा मागचा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, एक टाकलेला आहे, हाऊ टू चूज ऑप्शनल व्हिडिओ. ओके, हाऊ टू चूज द ऑप्शनल व्हिडिओ, ह्यामध्ये डिटेलमध्ये ॲनालिसिस झालेलं आहे की कशा पद्धतीनं सिलेक्ट करायचा, कसा अभ्यास करायचा ऑप्शनलचा. एक ग्लिम्स मी या ठिकाणी देऊन देतो. फर्स्ट, आयडेंटिफाय द लेंथ ऑफ द ऑप्शनल. दॅट लेंथ नीड टू बी कम्प्लीटेड विदिन 120 days. मॅक्झिमम 120 days तुमचं ऑप्शनल जर फुल टाईम तुम्ही करताय 10 hours पर डे प्रमाणे, तर मॅक्झिमम 120 days तुमचं संपलं पाहिजे. हा 1000 hours रूल आहे. कसा रूल अप्लाय होतो ते एकदा हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला पूर्ण क्लिअर आयडिया येऊन जाईल. व्हॉट अप्रोच अ कॅन्डिडेट शुड हॅव फॉर द ऑप्शनल सब्जेक्ट. सी, अंडरस्टँड द कॉन्सेप्ट फर्स्ट, देन मेक अ नोट ऑफ दॅट कॉन्सेप्ट, रिवाइज दॅट नोट, गिव द टेस्ट ऑन इट, देन आफ्टर टेस्ट ॲनलाइज दॅट टेस्ट अँड व्हॅल्यू ॲड इन टू इट, देन अगेन रिवाइज इट, गिव द टेस्ट, अगेन गिव द टेस्ट, अगेन ॲड व्हॅल्यू, अगेन गिव द टेस्ट, अगेन रिवाइज. सेम सायकल या फॉर्मॅटमध्ये चालू पाहिजे. सेम हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे बघा, इथून सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, आता एक कॉन्सेप्ट आहे संस्कृतायझेशन, ही सोशोलॉजीची एक कॉन्सेप्ट आहे. सो संस्कृतायझेशन एकदा समजून घ्या पूर्ण काय असतं. फर्स्ट अंडरस्टँड इट, नेक्स्ट याची नोट बनवा, देन रिवाइज दिस फन होल टॉपिक, देन गिव द टेस्ट अबाउट इट, देन ॲड व्हॅल्यू व्हाईल ॲनालायझिंग. व्हॅल्यू ॲडिशनमध्ये काय येईल, एनी पर्टिक्युलर सोशोलॉजिस्ट, रिसेंट टाईम्समध्ये काही असतील ते, फर्स्ट रिसेंट टाईम्स आणि त्याच्यानंतर त्यांची जी काही केस स्टडी असेल ती केस स्टडी याच्यामध्ये ॲड करून घ्या. ओके, एवढंच करायचं, या व्यतिरिक्त दुसरं पहिल्या राऊंडला काही करायची गरज नाही. देन अगेन रिवाइज इट, देन गिव द टेस्ट, दॅट्स इट. हाच फॉर्मॅट फक्त कंटिन्यू ठेवायचा, डन. हा फक्त अप्रोच यूज करा, तुमचा ऑप्शनल खूप सुंदर होतो बघा. आणि याला PYQ बेस द्यायचं बरं का, PYQ सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑप्शनलमध्ये, तर PYQ खूप महत्त्वाचे आहेत. ओके, 70-80% एनी काइंड ऑफ ऑप्शनल, 70% इट गेट्स रिपीटेड इन टू UPSC. सेम UPSCचाच बेस घ्या आणि त्याच्यानंतर MPSCची तयारी करा, जे पूर्ण MPSCची तयारी करतात त्यांनी. ओके, नेक्स्ट, ऑप्शनलचे डेज डिव्हिजन. आता तीन प्रकारचे कॅन्डिडेट्स असतात ऑप्शनलमध्ये. एक जे 100-120 days सलग अभ्यास करतात, फुल टाईम फक्त ऑप्शनलच करतात. नेक्स्ट, पूर्ण मेन प्रिपरेशन करताना ऑप्शनल आणि GS असे दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन चालतात. आणि असे काही कॅन्डिडेट असतात की अगदी 2 महिन्याआधीपर्यंत प्रिलिम्सच्या ते ऑप्शनल घेऊन बसलेले असतात. ओके,
तिघांचंही चूक नाही आहे बरं का, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. फक्त आपल्याला काय बघायचं आहे की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि कशा फॉर्मॅटमध्ये हे तयारी करण्यात यायला पाहिजे. फर्स्ट जे फुल टाईम अभ्यास करतात ना, 80:20 रेशो पाहिजे यांच्यामध्ये. म्हणजे काय, 80:20 80% हा तुमचा ऑप्शनलचा टाईम पाहिजे पूर्णत. जे काय असेल ते 20% तुमचा टाईम हा टेस्ट्सवर जायला पाहिजे. ओके, फॉर इन्स्टन्स जर समजा मी 10 तास अभ्यास करतो आहे 10 आवर्समध्ये, सो याच्यामधला 8 तास हा माझा बेसिक्स, याचं अंडरस्टँडिंग, जो आपण हा फॉर्मॅट बघितला नाही त्याचा अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर नोट मेकिंग, याचं रिव्हिजन आणि टेस्ट. तर हे जे 2 पार्ट आहेत ना, हे तुमचे 2 आवर्समध्ये झाले पाहिजे. अंडरस्टँड आणि मेकिंग नोट्स हे 8 आवर्समध्ये पाहिजे. सो 80:20 हा रेशो डन. त्याच्यानंतर येतं मेन प्रिपरेशन. जे विद्यार्थी पूर्ण मेन्स प्रिपरेशनमध्ये, फॉर इन्स्टन्स सर असे म्हणतात काही पूर्ण की सर मी जुलैमध्ये सुरू केला आहे अभ्यास, मी जवळपास जुलैपासून डिसेंबरपर्यंत जवळपास 6 महिन्याचा जो काळ आहे, या 6 महिन्यामध्ये मी सायमल्टेनियस मेन्सचं जे प्रिपरेशन आहे जी एसचं ते पण सुरू ठेवेल आणि ऑप्शनलचं पण सुरू ठेवेल. अंडरस्टूड? या दोन्ही फॉर्मॅटमध्ये सर मी 6 महिने करणार आहे, तर मला कशा पद्धतीनं करतात ते यायला पाहिजे. सो वीक जो आहे ना, वीक या फॉर्मॅटमध्ये डिवाईड करा 4:3 रेशो. अंडरस्टूड? 4:3 रेशोमध्ये म्हणजे 4 दिवस तुम्ही ऑप्शनल करा, 3 दिवस तुमची मेन्स करा, आणि ज्यावेळेस ऑप्शनलचा डाटा बऱ्यापैकी होत चालला आहे त्यावेळेला हाच रेशो उलटा करून घ्यायचा. म्हणजे 4 दिवस तुमचं जी एस झालं पाहिजे मेन्समधलं आणि 3 दिवस तुमचं ऑप्शनल झालं पाहिजे. 4:3 रेशो म्हणतात याला. आता डेली फॉर्मॅटमध्ये कसा पाहिजे एक लक्षात घ्या बरं का. जो तुमचा पहिला स्लॉट असतो ना, आता मी जनरली असं अज्युम करतो आहे की तुम्हीच विद्यार्थी मिनिमम 6 AM उठत असतील. ओके, काही लोक 7 उठत असतील, काही लोक 8 उठत असतील, काही लोक 12 उठत असतील. किती वाजता उठा काही घेणं नाही, परंतु जो पहिला स्लॉट असतो, मॉर्निंग स्लॉट आपण इथं कन्सिडर करू, मॉर्निंग स्लॉट हा पहिला ऑप्शनलचा असला पाहिजे. रिझन, सकाळी ऑप्शनल निपटून घ्या आणि प्रॉपरली समजून घ्या. अंडरस्टँडिंग चांगली असते सकाळच्या वेळेला, जे वाचाल ते व्यवस्थितरित्या समजतं, त्यामुळे सकाळचा स्लॉट ऑप्शनल असला पाहिजे. दिवसभर नंतर मेन्स करत बसा. ओके, त्यानंतर हा रूल मात्र आपल्या डोक्यातनं जायला नाही पाहिजे. जो तुमचा ऑप्शनलचा अभ्यास असेल 1000 आवर्स रूल हा जास्त मिस आउट होऊ नका देऊ. जास्तीत जास्त 1200 खूप झालं जर खूपच मोठा ऑप्शनल असेल तर, आणि 1000 आटपलं तर अभिनंदन, हा एक्स्ट्रा टाईम तुमच्याकडे भेटतो. नेक्स्ट, टिल 2 मंथ्स बिफोर द प्रिलिम. असे जे कॅन्डिडेट आहेत, तर एक लक्षात घ्या, जे पूर हे करतायत ना, सो प्रॅक्टिकली आपण 360 डेज करतो आहे, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 12 मंथ्स करतो आहे, तर 12 पैकी जवळपास 10 महिने हा कॅन्डिडेट ऑप्शनलची तयारी करणार आहे. डेली 2 तास असेल, 3 तास असेल. माझं म्हणणं एवढंच आहे की जे शेवटचे जे 3 महिने आहेत ना, या 2 च्या आधीचे 3 महिने, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा एखादा कॅन्डिडेट जून अशी तयारी करतो आहे, जून 2023 ते 2025 अशी जर तयारी करतो आहे ना ह्या कॅन्डिडेट, तर 2 महिन्याआधी म्हणजे तुमच्या या ठिकाणी मार्च एप्रिलपर्यंत हा कॅन्डिडेट ऑप्शनलची तयारी करेल. माझं म्हणणं एवढंच आहे की जॅनपासून ते एप्रिलपर्यंत तुमचं फक्त आणि फक्त रिव्हिजनचा टाईम असू द्या. जॅनच्या आधी सगळं आटपून घ्या, तुमचं नोट्स असतील, तुमच्या काही टेस्ट असतील, त्या टेस्टच्या नंतर पण त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आणि रिव्हिजन, ह्या 2 गोष्टी फक्त जॅनपासून एप्रिलपर्यंत हे करून घ्या. ही पण एक फॉर्मॅट आहे, हा पण एक स्ट्रॅटेजी असते. आता याच्यातलं जे तुम्हाला सूट होतं आहे ते करा आणि त्याच्यानंतर यू कॅन मूव फॉरवर्ड. स्वतःला जसं मॉडिफाय करायचं असेल या स्ट्रॅटेजी, असं काही नाही आहे की ही स्ट्रॅटेजी म्हणजे 100% ट्रू आहे. तुम्हाला यामध्ये काही मॉडिफिकेशनही करायचं असेल तुम्ही करू शकता. नेक्स्ट, जनरल स्टडीजचा कसा अभ्यास करायचा, हा कानमंत्र आहे बघा, एक लक्षात घे. न्यूजपेपर रीडिंग इज मस्ट. म्हणजे काहीही असू द्या, तुम्ही किती म्हणा की सर माझ्याकडं मी ही मॅगझिन वाचतो, मी ती मॅगझिन वाचतो, 365 वाचतो, मला न्यूजपेपरची गरज आहे का, लक्षात घ्या, न्यूजपेपर रीडिंग इज ॲक्च्युली मस्ट फॉर दोज हू आर प्रिपेरिंग फॉर द डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन.
डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. एम सी क्यू पॅटर्नसाठी म्हणाल तर मी म्हणतो की नाही, जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही मॅगझिन घेऊन करू शकतात. परंतु जो पर्स्पेक्टिव्ह डेव्हलपमेंट असते, मी या इंकमध्ये लिहितो आहे, पर्स्पेक्टिव्ह डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला न्यूजपेपर खूप फायद्याचा ठरतो. त्याच्यामुळं न्यूजपेपर हे महत्त्वाचं आहे बघा. न्यूजपेपर रिडिंग इज मस्ट. याच्यामध्ये तुम्ही जर मला विचारलं नोट मेकिंग मस्ट आहे का, तर नोट मेकिंग मस्ट नाही आहे. त्या न्यूजपेपर वाचला मग त्याचं मी काहीतरी डाटा काढून घेतो किंवा त्याच्यानंतर त्याची एक वेगळी फाईल बनवतो. जर तुम्ही हे कन्सिस्टंटली करत असाल तर इट इज अ वेलकम स्टेप. बट जर समजा ते कन्सिस्टंटली नाही जरी करत आहे, न्यूजपेपर वाचत मात्र राहायला पाहिजे. त्याच्यामधल्या ज्या गोष्टी आहे, जो पर्स्पेक्टिव्ह आहे, तो पर्स्पेक्टिव्ह मात्र तुमचा डेव्हलप होत राहिला पाहिजे. ओके, नेक्स्ट पी वाय क्यू ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे ॲटलिस्ट लास्ट 10 इयर्सचं. पी वाय क्यू ॲनालिसिस कसं करायचं, तर बेसिकली फक्त लिस्ट आउट द सिलॅबस आणि या सिलॅबसवर कोणकोणते टॉपिक्स, कोणकोणते क्वेश्चन्स आले, ते क्वेश्चन त्याच्यासमोर फक्त लिहून घ्या. मी तुम्हाला वाटल्यास जर गरज असेल तर पी वाय क्यू ॲनालिसिसचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेल, कशा पद्धतीनं करायचं ॲनालिसिस, ते तुम्हाला सोपं पण जाईल. नेक्स्ट नोट्स आर पॅरामाउंट. नोट्स आर पॅरामाउंट म्हणजे काय, तुम्ही जे काही बनवताय, जो काही अभ्यास तुम्ही करताय, त्याच्या नोट्स तुमच्या झाल्या पाहिजे. 10 to 15 marks on every topic. For example, distribution of key natural resources across the world. असा एक टॉपिक आहे. ओके, की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड. आता हा एक ज्योग्राफीमधली एक लाईन आहे. ह्याच्यासाठी तुमच्याकडं एक 10 markerही तयार पाहिजे, एक 15 markerही तयार पाहिजे. हे तुमचे एवढ्या नोट्स या फॉर्मॅटमधले तयार झाले पाहिजे आणि ह्यांची नंतर प्रॅक्टिसही झाली पाहिजे. रिव्हिजन अँड प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टी कशा करायच्या आपण ते बघूयात. नेक्स्ट सोर्सेस, कोणते सोर्स वापरायचे लक्षात घ्या. खूप 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 चांगले सोर्सेस अवेलेबल आहे मार्केटमध्ये. असं काही नाही, आधीसारखी परिस्थिती नाही राहिली की आता खूप सारे पुस्तकं घेऊन बसून त्यातनं काहीतरी नोट. रेडी मटेरियल अवेलेबल आहे, त्यातनं नोट्स काढायची आधीपासून, म्हणजे त्या बुक्समध्ये खूप गरज पडत होती, आता तसं नाही आहे. व्हॅल्यू ॲडेड मटेरियल व्हिजनचं अवेलेबल आहे. इन्साईट्सचं सिक्युअर सिनॉप्सिस येत असतं, प्रत्येक महिन्याला येतं, GS 1, 2, 3, 4. त्याच्यामधले तुम्ही टॉपिकल जे महत्त्वाचे पॉईंट वाटतात तुम्हाला, त्याची एक सेपरेट नोट बनवू शकतात. ओनली आयएसनी एक मेन्ससाठीची एक मॅगझिन काढत असतं, ते पण चांगले आहे. सो तुमच्याकडं ना रिसोर्सेस खूप सारे अवेलेबल आहे, तुम्हाला जे यूज करायचं तुम्ही करा. बट मेक शुअर दॅट यू हॅव नोट्स फॉर एव्हरी टॉपिक फॉर 10 and 15 marks. 10 or 15 नाही आहे बरं का, 10 and 15 आहे. ह्याच टॉपिकच्या तुमच्या 10 markerही तयार पाहिजे, ह्याच टॉपिकच्या 15 markerही तयार पाहिजे. डन. नेक्स्ट, आता हे 10 आणि 15च का, जी पोरं एम पी एस सी देत आहेत त्यांच्यासाठी सांगून ठेवतो. एक्झाम पॅटर्न यू पी एस सीचा एकदा बघा. एक्झाम पॅटर्न कसा असतो यू पी एस सीचा, दे गिव 10 questions, एक सेकंड, दे गिव 10 questions फॉर 10 marks, म्हणजे याचे झाले 100 marks, आणि दे गिव 10 questions फॉर 15 marks, म्हणजे याचे झाले 150 marks, आणि या दोन्हीची टोटल म्हणजे 250 marksचा एक क्वेश्चन पेपर असतो. सो इन जनरल तुमच्याकडं प्रत्येक टॉपिक जो तुम्ही करताय तो 10 markerला आणि 15 markerला आला पाहिजे. तुमचा एम पी एस सीचा पेपर पण अशाच फॉर्मॅटमध्ये येणार आहे. ओके, नेक्स्ट, ऑल नोट्स कॅन बी डन विदिन 90 days. हे सगळं आपण जे काही बोलतोय ना, GS 1, 2, 3 आणि 4, या चारही नोट्स 90 दिवसामध्ये आरामात कम्प्लीट होतात. ओके, विल मूव फॉरवर्ड. नेक्स्ट, आता काय करायचं, जे काही तुम्ही करताय, जो अभ्यास तुम्ही करताय, त्याची प्रॅक्टिस दररोज झाली पाहिजे, दररोजच्या दररोज. काय करायचं याच्यासाठी, ॲटलिस्ट 2 questions दररोज लिहा. आता आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण सांगतो पोरांना की 2 questions तुम्ही लिहा, सबमिट करा. त्यांचे क्वेश्चन सबमिट झालेले त्यांना लगेच भेटूनही जातात चेकहून. सो ॲटलिस्ट फाइंड अ मेंटर नियर बाय, और इफ यू वॉन्ट टू सेंड अस, सेंड अस, वी विल चेक अँड वी विल गिव्ह इट बॅक. प्रॅक्टिस एव्हरी डे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ॲटलिस्ट 2 questions एव्हरी डे यू हॅव टू प्रॅक्टिस, इररिस्पेक्टिव्ह ऑफ प्रिपरेशन लेवल. हे फार महत्त्वाचं आहे बरं का. इन महाराष्ट्र एक टेंडन्सी आहे की नाही, माझी प्रिपरेशन अजून झाली नाही आहे, माझ्या नोट काही बनल्या नाही आहे, आणि मी काय करतो किंवा काय करते, माझी एकदा झाला अभ्यास माझा झाला की मग मी आन्सर लिहायला चालू करते. असं काही नसतं. तुम्हाला काही ना काही देऊ तुम्ही की नाही, ॲटलिस्ट सुरुवात तर करा. 2 पानं लिहायचे असतात, जास्त काही नसतं. 10 markerसाठी 2 sides असतात आणि 15 markerसाठी पेपरच्या 3 sides असतात.
तुम्हाला एवढंच लिहायचं आहे आणि ॲटलीस्ट दोन क्वेश्चन लिहायला सुरुवात करा. तुमची प्रिपरेशन लेवल काहीही असू द्या, जस्ट स्टार्ट रायटिंग. जे तुम्हाला येते, जे तुम्हाला समजलं त्या टॉपिकमधनं तसं लिहिण्याचा प्रयत्न करा, बट ॲटलीस्ट पुट पेन ऑन द पेपर. ते तुमचा खूप जास्त कॉन्फिडन्स बूस्ट करतं ज्यावेळेस तुम्ही दररोज प्रॅक्टिस करतात तेव्हा. ओके, नेक्स्ट हे सगळं तुमच्या मेंटरकडून चेक करून घ्या. आता मेंटरवर ना एक सेपरेट अक्षरशः मी सिरीज बनवू शकतो की मेंटरचा रोल लाईफमध्ये किती महत्त्वाचा आहे. मी माझ्या बाबतीत सांगतो, मी पहिल्या 4 प्रिलिम सलग नापास झालेलो, 4 प्रिलिम कन्सिस्टंटली UPSC-च्या फेल्ड. आय फेल्ड कन्सिस्टंटली 4 प्रिलिम्स. रिझन एकच होतं, एकच सिंगल रिझन आय हॅड, दॅट आय डिडंट हॅड मेंटर. वेन आय गॉट माय मेंटर दॅट टाईम आय क्लिअर्ड माय प्रिलिम विथ ईज प्रॉपरली. आय गॉट माय मेंटर अँड आय क्लिअर्ड. ओके, ह्या गोष्टी कशासाठी महत्त्वाच्या माहिती का? बिकॉज मेंटर, आय हॅव टोल्ड यू अर्लियर ऑल्सो, मेंटर रिड्यूसेस युअर गॅप बिटवीन द सक्सेस. इफ यू आर हिअर, सक्सेस इज हिअर, मेंटर रिड्यूसेस दिस डिस्टन्स. आणि हे फार महत्त्वाचं असतं. यू हॅव टू अंडरस्टँड द रोल ऑफ द मेंटर. यू हॅव टू फाईंड अ गुड मेंटर हू कॅन गाईड यू इन टू युअर जर्नी. आणि मेंटरचं पण हे कर्तव्य आहे की विद्यार्थी जे तुम्हाला सांगतोय, जे तुम्हाला विचारतोय, त्याचं समाधान व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. जे खरं आहे, जे सत्य आहे, ते मेंटरने सांगणं गरजेचं आहे, भले बऱ्याचदा हार्श ट्रूथ असतं. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काय झालं आहे, अभ्यासही आता कॉर्पोरेट झाला आहे, त्याच्यामुळे मेंटर पण शुगर कोट करून गोष्टी सांगतात की नाही होऊनच जाईल. असं नसायला पाहिजे. जर समजा एखादा कॅन्डिडेट चुकतो आहे तर त्याला सांगणं गरजेचं आहे की नाही बेटा, हे चुकतो आहेस तू, आपल्याला हे फॉर्मॅट बदलावा लागेल किंवा काही ना काहीतरी चांगलं याच्यातनं निष्पन्न करता येईल. अंडरस्टूड? सो मेंटर फाईंड करणं खूप गरजेचं आहे. आय वॉज लकी, आय गॉट अ गुड मेंटर, अँड वॉट एवर आय एम टुडे, इट इज बिकॉज ऑफ माय मेंटर ओनली. सो दिस इज द रियालिटी. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, तुम्हाला मेंटर शोधणं गरजेचं आहे. तर टुडे बिकॉज आय हॅड अ गुड मेंटर, आय बिकेम अ गुड मेंटर. आणि माझे जे स्टुडंट आहे, दे कॉल मी अ गुड मेंटर. आय डोंट नो लाईक हाऊ दे कॉल मी अ गुड मेंटर, बट इट इज ओनली बिकॉज ऑफ माय मेंटर हू हॅड एक्सेप्शनल नॉलेज, अँड मोर ओवर दॅन दॅट ही हॅड एक्सेप्शनल कपॅसिटी टू ट्रेन मी ॲज अ सर्वंट. ओके, ॲज अ सिव्हिल सर्वंट, सॉरी. चलो नेक्स्ट. आतापर्यंत काय काय केलं आपण? 180 days फॉर ऑप्शनल अँड GS Main हे आता आपले जवळपास संपलेत. आपण काय केलं? ऑन अन ॲव्हरेज 10 hours प्रमाणे 900 hours वी गेव फॉर अवर ऑप्शनल अँड 900 hours 90 days आपण जे म्हणलं होतं ना, 90 days, सॉरी 900 hours, सॉरी आय एम सफरिंग फ्रॉम कोल्ड ॲज ऑफ नाव, सो दॅट्स वाय. 900 hours वी गेव फॉर अवर ऑप्शनल अँड 900 hours मीन्स 90 days वी गेव फॉर अवर GS. सो नाव वी आर डन विथ 180 days, अप्रॉक्सिमेट 180 days फॉर ऑप्शनल अँड GS मेन. नाव वी आर रिमेंड विथ 180 days फॉर अवर प्रिलिम्स. अंडरस्टूड? प्रिलिम्सचा जो अप्रोच आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन टू युअर प्रिपरेशन. नाव यूज मेन्स प्रिपरेशन कॉन्सेप्ट जे तुम्ही शिकलेलं आहात. फॉर इन्स्टन्स, द टॉपिक विच वी टुक, डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड, हा वाला आपण टॉपिक इथं घेतला होता, राईट? दिस वॉज अवर टॉपिक, डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड. This was your preparation, mains preparation. So you have to use this concept. याच्यामध्ये या डिस्ट्रीब्युशनमध्ये your mapping part was partly done. So use this thing over here into prelims. प्रिलिम्समध्ये क्वेश्चन येताना कसे येतात? मॅपिंगचाच येतो, बरोबर? तर एखादा क्वेश्चन जरी तुमचा या प्रिपरेशनमधनं क्लिअर आउट होतोय, या टॉपिकचा एक क्वेश्चन मेन्सचा तिथं तुम्ही अभ्यास केला आहे आणि इथं पण प्रीमध्ये एखादा क्वेश्चन तुमचा कवर होतो, इट इज अ वेलकम स्टेप. सो यूज दीज काइंड ऑफ कॉन्सेप्ट इन टू बोथ प्रिलिम्स अँड मेन्स अँड मूव फॉरवर्ड. ओके, आता कोर सब्जेक्ट्स आपण बघू. हे जे असतात ना, कोणतीही एक्झाम क्लिअर करण्याचे ना एक हा राजमार्ग असतो, आयडेंटिफाय द कोर सब्जेक्ट्स ऑफ एनी एक्झाम. UPSC चे कोर सब्जेक्ट्स काय असतात? हिस्ट्री, पॉलिटी, ज्योग्राफी, एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स आणि ह्याच्या रिलेटेड तुमचं करंट अफेअर. हे सोडून सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक पार्ट असतो.
जो की तुम्हाला कॉमन सेन्सवर सोडवता येतो. एम पी एस सीचे जे पोरं आधी अभ्यास करत होते आणि आता नवीनमध्ये शिफ्ट होत आहेत त्यांनी लक्षात घ्या, यू पी एस सीमधलं जे सायन्स अँड टेक असतं ना, जे तुम्हाला आता पुढे येईल, हे अप्लाईड फॉर्मॅटमध्ये असतं. इथं खूप जास्त काय असतात ते इक्वेशन्स, केमिकल इक्वेशन्स, त्याच्यानंतर फिजिक्सची गणितं वगैरे असला काही प्रकार इथं नसतो. इथं डायरेक्ट ॲप्लिकेशन असतं की कशा पद्धतीनं आपण त्याला अप्लाय करू शकतो गोष्टींना, ओके, त्या कॉन्सेप्ट्सला. हे आपल्यासाठी महत्त्वाचा पार्ट इथे प्ले करतं. अंडरस्टूड? नेक्स्ट, कोणते सब्जेक्ट्स आहेत? हिस्ट्री, पॉलिटी, ज्योग्राफी, इकॉनॉमिक्स आणि एन्व्हायरमेंट आणि याच्या रिलेटेड करंट अफेअर्स. 75-80% ऑफ द वेटेज हे इथं दिलेलं असतं या टॉपिक्सला. कसा अभ्यास करायचा प्रत्येकाचा ते आता आपण बघणार आहेत. हिस्ट्री, हिस्ट्री 3 डिवाईड होती आहे, अँशियंट, मिडेवल आणि कलोनियल. ह्याच्यामध्ये हा वाला सध्याचा वेटेज बघा काय झालं आहे माहिती का, रिसेंटली अँशियंटचं वेटेज वाढत चाललं आहे यू पी एस सीमध्ये, अँशियंट इंडियाचं, ओके. मिडेवल इंडियाचं आहे आणि कोलोनियल इंडियाचं बऱ्यापैकी कमी झालं आहे, ओके. कोलोनियल इंडियाला मॉडर्न इंडिया म्हणून म्हणलं जातं, पण वी डोंट कॉल इट मॉडर्न इंडिया, इट इज अ कोलोनियल कन्स्ट्रक्ट अँड दॅट इज अ मेजर रिझन दॅट अवर स्टुडंट इन यू पी एस सी इन पितांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एस वी कॉल इट कोलोनियल हिस्ट्री, वी डोंट कॉल इट मॉडर्न हिस्ट्री, ओके. नेक्स्ट, कोणत्याही प्रिलिमच्या प्रिपरेशनचं पी वाय क्यू ॲनालिसिस सगळ्यात महत्त्वाचं असतं. अभ्यास करताना हिस्ट्रीचा पी वाय क्यू ॲनालिसिसच्या बेसिसवरच करा. वेटेज कोणत्या टॉपिकला जास्त दिलं आहे ते बघा. आता समजा हे वेटेज मी तुम्हाला इथं काढून दिलेलं आहे या फॉर्मॅटमध्ये आहे आणि त्याच्या थीम्स एकदा बघून घ्या. थीम्स बघा म्हणजे काय, तर लिटरेचरमधून क्वेश्चन येत आहेत, कुणी काय लिहिलं आहे म्हणजे बुक, न्यूजपेपर या सगळ्या गोष्टी. लिटरेचर झाल्याच्यानंतर पर्सनॅलिटीजवर क्वेश्चन येत आहेत. ही झाली इथलची थीम. अशा फॉर्मॅटमधल्या थीम्स काढून घ्या हिस्ट्रीमधल्या. नेक्स्ट, बुक कोणतं वाचायचं? एन सी आर टी इज इनफ, दॅट्स इट. ह्याच्यासाठी, हिस्ट्री या टॉपिकसाठी एन सी आर टी इज इनफ. आयदर यू रीड ओल्ड ऑर यू रीड न्यू एन सी आर टी. दोन प्रकारचे एन सी आर टीज आहेत हिस्ट्रीसाठी, ओल्ड एन सी आर टी पण आहे, न्यू पण आहे. नेक्स्ट, हे झाल्याच्या नंतर एकच फक्त सुरुवातीच्या पिरियडमध्ये एक बेसिक टेस्ट द्या आणि ॲनालिसिस करा त्या टेस्टचं. नुसती टेस्ट देऊन फायदा नाही आहे, टेस्टचं ॲनालिसिस झालं पाहिजे बरं का. हा वाला खूप महत्त्वाचा पार्ट आहे. याला जाईल तुमचे अप्रॉक्सिमेटली 20 डेज. 20 डेज विल बी युअर लाईक मॅक्स, यू विल नीड 20 डेज टू डू दिस इफ यू आर गिविंग ॲटलीस्ट 10 hours पर डे, ओके. 200 तासामध्ये आरामात संपतं हिस्ट्री, काही याला वेगळं करायची गरज नाही आहे. नेक्स्ट, पॉलिटी. एन सी आर टी खूप महत्त्वाचं आहे. डायरेक्टली लक्ष्मीकांत घेऊन बसू नका बरं का, हे लक्षात घ्या आधी. एन सी आर टी इज मस्ट. तुमचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क नावाचं एन सी आर टी आहे 11th standardचं, हे तुमचं वाचणं झालं पाहिजे बिफोर टेकिंग एनी काइंड ऑफ बुक, एनी काइंड ऑफ रेफरन्स बुक. आणि हे झाल्याच्या नंतर एक रेफरन्स बुक घ्या. मग तुम्हाला लक्ष्मीकांत घ्यायचं लक्ष्मीकांत घ्या, पुरी घ्यायचं पुरी घ्या, तुमची इच्छा, तुम्हाला जे कोणतं घ्यायचं असेल ते घेऊन टाका. कॉन्स्टंट रिव्हिजन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन टू दिस सब्जेक्ट. द सब्जेक्ट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड बट हार्ड टू रिटेन. म्हणजे काय होतं, आज आपण वाचताना वाटतं की येस येस आय नो आय नो, आणि 3 दिवसानंतर बघितल्याच्या नंतर असं होतं की वेन डिड आय न्यू इट, ओके. त्याच्यामुळे इझी टू अंडरस्टँड द सब्जेक्ट बट हार्ड टू रिटेन. आणि हे सगळं केल्याच्या नंतर एक बेसिक टेस्ट आणि त्याचं ॲनालिसिस तुमच्याकडून झालं पाहिजे फॉर पॉलिटी. नेक्स्ट, फॉर ज्योग्राफी एन सी आर टीजच बेस बनवायचं. एन सी आर टीच बेस बनला पाहिजे, दुसरं तिसरं काही करायची गरज नाही. ज्योग्राफीचे ॲज इट इज क्वेश्चन तुमच्या एन सी आर टीमधनं येतात. यावर्षीचा यू पी एस सीचा पेपर काढून बघा, ॲज इट इज क्वेश्चन्स ज्योग्राफीच्या बुकमधनं आहेत, ओके. कसे ते काय, एन सी आर टीवर आपण सेपरेट वाटल्यास लेक्चर घेऊयात. आणि त्याच्यामध्ये व्हाय एन सी आर टी इज इम्पॉर्टंट मी तुम्हाला स्क्रीनशॉट्सहित दाखवतो की क्वेश्चन्स कसे फॉर्म होत आहेत, ओके. तर कॉमन एन सी आर टी ही 6वीची आहे. 6वीची एन सी आर टी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. सुरुवात करताना इथून करा. आणि 3 पडतात ज्योग्राफीचे, फंडामेंटल्स ऑफ ज्योग्राफी, इंडियन ज्योग्राफी आणि ह्युमन ज्योग्राफी. याच्यासाठी 8th आणि 10th जे बुक आहे ते फंडामेंटल्स ऑफ ज्योग्राफीसाठी महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये बाकीचे टॉपिक्स आहेत परंतु मोर वेटेज दे हॅव गिवन फॉर फंडामेंटल्स ऑफ ज्योग्राफी. नेक्स्ट, इंडियन ज्योग्राफी 7th, 9th and 11th. याच्यामध्ये इंडियन ज्योग्राफी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेली आहे आणि ह्युमन ज्योग्राफीसाठी 12वीचं बुक आहे. बस एवढंच करा आणि याच्यावर एक बेसिक टेस्ट आणि त्याचं ॲनालिसिस करून घ्या, बस झालं. यालाही अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 20 दिवसापेक्षा कमी वेळ लागेल, लेस दॅन 20 दिलं आहे बरं का. इथं बघून घ्या. एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटसाठी एन सी आर टी मोर दॅन इनफ आहे. 12th NCERT आहे. बायोलॉजी आणि केमिस्ट्री याचे 2-2, 3-3 chapters आहे. ते फक्त टोटल काहीतरी 6 chapters इन टोटल निघतात. ते 6 chapters आणि एक रेफरन्स बुक. एक रेफरन्स बुक कोणतं घ्यायचं, आता कुणी घेताना PMF घेतं, कुणी घेताना शंकर घेतं, तर जे कोणतं घ्यायचं असेल तुम्हाला
जे कोणतं बुक तुम्हाला घ्यायचं असेल रेफरन्स बुक, अगदी आय थिंक आय विल रेकमेंड शंकर, कारण खूप व्यवस्थित लुसिड लँग्वेजमध्ये दिलं आहे आणि बऱ्यापैकी कवर पण केलेलं आहे. सो एन सी आर टी प्लस वन रेफरन्स बुक इज मोर दॅन इनफ. रिलेटेड करंट अफेअर इज अ मस्ट. एन्व्हायरमेंट करंट अफेअरवर बऱ्यापैकी भर देतं. हे पी वाय क्यू बेस्ड अप्रोच हा तुमचा असला पाहिजे एन्व्हायरमेंटला. जे क्वेश्चन्स आले, ज्या थीम्समधून आले, जे आपण बोललो ना हिस्ट्रीच्या जशा थीम्स आहेत तशा एन्व्हायरमेंटच्या पण थीम्स आहेत, त्या थीम्स एकदा व्यवस्थित कवर करून घ्या आणि एक बेसिक टेस्ट अँड इट्स ॲनालिसिस एवढं फक्त करा. याच्यासाठी ॲप्रॉक्सिमेट तुम्हाला अख्खा सब्जेक्ट कवर करायला 12 ते 15 दिवस लागतील. एक लक्षात घ्या, ज्याच्या जॉग्रफीच्या कॉन्सेप्ट खूप व्यवस्थित क्लिअर आहे ना, त्याचं इथलचं एन्व्हायरमेंटचं पण कवर होऊन जातं. ओके, त्याला जास्तीत जास्त वेळ जेवढा तुम्ही याला नीट देताल जॉग्रफीला, तेवढा कमी वेळ तुम्हाला इथं द्यावं लागेल. साधं गणित आहे, कारण एकमेकांशी निगडीत. इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्समध्ये एन सी आर टी घ्या 10th स्टँडर्डची आणि 12वीची मॅक्रो इकॉनॉमिक्स मोर दॅन इनफ आहे. ओके, याला रेफरन्स बुक घ्या, एक रेफरन्स बुक घ्या. रेफरन्स बुक कोणतं असेल मी रेकमेंड करताना हे करेल, श्रीराम रेकमेंडेड. बाकी दुसरंही कोणतं घ्यायचं असेल तेही घ्या, काही हरकत नाही. तुम्ही रमेश सिंग वाचत असाल किंवा इतर कोणतं वाचत असाल, इट इज ऑल्सो गुड, इट इज अ वेलकम स्टेम, बट आय पर्टिक्युलरली थॉट इट वॉज मोर युजफुल फॉर मी, सो आय कॅन रेकमेंड इट. नेक्स्ट, रिलेटेड करंट अफेअर्स तुमचे झाले पाहिजे इकॉनॉमिक्सचे, आणि एक बेसिक टेस्ट आणि त्याचं ॲनालिसिस, हा सगळा प्रकार व्हायला 10 ते 12 दिवस मोर दॅन सफिशियंट आहे तुमच्या इकॉनॉमिक्ससाठी. क्लास 11वीचं जे बुक आहे ना, हे मेन स्पेसिफिक बुक आहे बरं का. याच्यासाठी प्रिलिम्ससाठी काही खास फायद्याचं नाही, परंतु मेन्ससाठी बऱ्यापैकी फायद्याचं हे बुक असलेलं आहे. जर बेसिक्सच कवर करायचे तुम्हाला इकॉनॉमिक्सचे, तर क्लास 10th, क्लास 12th आणि एक रेफरन्स बुक, ह्या 3 गोष्टी तुमच्या असल्या पाहिजे. आत्तापर्यंत काय झालं, 5 सब्जेक्ट कोर सब्जेक्ट घेतले आपण, इनटू ऑन एन ॲव्हरेज 20 आपण केलं. ओके, 20 डेज 5 सब्जेक्टला, 100 दिवस संपले. आत्तापर्यंत काय काय केलं आपण, 180 डेज मेन्स घेतली, 100 डेज तुमचे प्रिलिमचे बेसिक करून घेतलं पूर्णतः, आणि आत्ता उरतात आपल्याकडं जवळपास 100 डेज. ओके, सॉरी 80 डेज आपल्याकडं उरत आहेत सद्यस्थितीला. आपलं टार्गेट काय होतं, 360 डेजचं. हे लास्ट 80 डेज म्हणजे ऑन एन ॲव्हरेज तुमचे 3 मंथ्स तुमच्याकडे आहेत. या 3 मंथ्स आधी तुमची सगळ्या गोष्टींची, हे जे आपण मगाशी बोललो आहे, याची सगळी तयारी झाली पाहिजे बरं का. आणि हे उरलेले 3 महिने जे आहे, फक्त हे फॉलो करा, रिव्हिजन करा जे केलं आहे त्याला, हे प्रिलिम्ससाठी जो बोलतो आहे, रिव्हिजन करा जे केलं आहे त्या सगळ्या टॉपिक्सला, त्याची टेस्ट द्या. अप्लाईड असतील आता, आताच्या टेस्ट या अप्लाईड असतील, कारण बेसिक टेस्ट तुम्ही दिलेले आहेत, त्याची टेस्ट द्या. त्या टेस्टमधनं व्हॅल्यू ॲडिशन करा तुमच्या नोट्समध्ये. हे सगळे अगेन रिव्हिजन करा, अगेन टेस्ट द्या, अगेन व्हॅल्यू ॲडिशन करा, अगेन रिव्हिजन करा, अगेन टेस्ट द्या, अगेन व्हॅल्यू ॲडिशन करा. हे फॉर्मॅट तुमचा 2 महिन्यापर्यंत चालला पाहिजे, म्हणजे 60 डेज. 60 डेज एव्हरी डे 1 टेस्ट जरी म्हणलं तरी तुमच्या 60 टेस्ट इथं जवळपास कम्प्लीट होऊन जातात. खूप झाल्यावर डोक्यावर पाणी गेलं माहिती आहे, लिटरली 60 टेस्ट. आणि ज्यावेळेस तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असतो ना, म्हणजे जवळपास याच्या 5 टेस्ट तुमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत असं कन्सिडर करू, 5 टेस्ट तुमच्या झाल्यात. ह्या फॉर्मॅटमधल्या तुमच्या जवळपास 20 टेस्ट झाल्यात, म्हणजे 5 सब्जेक्ट आहे, 4 × 5 = 20, प्रत्येक सब्जेक्टच्या 4 टेस्ट तुमच्या सेकंड स्लॉटला झाल्यात. हे झाले 20 दिवस, उरलेले 40 दिवस आहेत. तुम्ही याच्यामध्ये तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स घ्या आणि अलॉंग विथ दॅट प्रॅक्टिस पेपर्सही घ्या. खूप झालं, डोक्यावरून पाणी गेलं एवढा अभ्यास माहिती आहे का. 60 टेस्ट इकडच्या फॉर्मॅटमध्ये झाले या 2 महिन्यामध्ये, 60 दिवसातल्या 60 टेस्ट. आणि शेवटचा जो महिना असेल, हे 60 टेस्ट आणि तुमचं जे कोणत्या नोट्स तयार झालेले, टेस्ट प्लस नोट्स, हे रिवाईज शेवटच्या 1 महिन्यामध्ये करून घ्या. तुमची प्रिलिम थांबूच शकत नाही, थांबूच शकत नाही, मी गॅरंटी देऊन देतो. कारण एवढा सगळा अभ्यास केला आहे, इतक्या सगळ्या व्यवस्थितरित्या तुम्ही टेस्ट दिल्या, त्या टेस्टचं ॲनालिसिस झालेलं आहे, काय म्हणून थांबणार आहे, बाकीच काय राहतं. ओके, सो ह्या फॉर्मॅटमध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही आता बघा आपण कुठपर्यंत तयारी करली, कशी तयारी सुरुवात केली. 360 डेज स्ट्रॅटेजीने आपण सुरुवात केली, ऑप्शनली आपला कवर झाला, GSE कवर झाला आहे, CSATची तयारी ज्यावेळेस तुम्ही आता मी बोलेल त्यावर CSATची तयारी सोबत कवर होती आहे. 360 डेज तुमच्या हातामध्ये आहे, या सगळ्या टेक्निक आपण व्यवस्थित डिवाईड केल्या
आपण टॉपिकही समजून घेतला, नोट्सही आपल्या तयार आहे, रिव्हिजन झाली आहे, टेस्ट पण झालेली आहे. ओके, त्यानंतर आपण अप्रोचही बघितले सगळ्यांचे, टाईम मॅनेज कसे करायचं हे बघितलं, हा ग्राफ नीट समजून घेतला, क्वालिटी क्वालिटी ऑफ द वर्क हे फार महत्त्वाचं हे आपण बघितलं, स्ट्रॉंग स्लॉट आयडेंटिफाय केले, त्यानंतर सिनियर्स आणि इंटरमिडिएट स्टुडंटसाठी काय करायचं हे आपण बोललो, ऑप्शनलसाठी डिटेल बघितलं, हा व्हिडिओ पण बघून घ्या एकदम, ज्यांना डीपमध्ये पाहिजे असेल डाटा त्यांच्यासाठी. रेशोज समजून घेतले, 80:20 आणि 4:3 हे बघितलं, जनरल स्टडीजचं पर्स्पेक्टिव्ज आपण बघितले, त्याच्यानंतर टॉपिक वाईज नोट्स कशा इम्पॉर्टंट आहे ते बघितले 10 आणि 15 मार्क्ससाठी, सोर्सेस बघितले आपण हे इथे, प्रॅक्टिस दररोज झाली पाहिजे ते झालं, मेंटरवर आपण बऱ्यापैकी बोललो आहेत, मेंटरशिप काय महत्त्वाची आहे, कशामुळे महत्त्वाची आहे, आणि प्रिलिमसाठीचा आपण एक प्रॉपर अप्रोच ठेवला आहे, कोर सब्जेक्ट आयडेंटिफाय केले, त्याला करंट अफेअरशी जोडलं, वेटेज बघितलं, PYQ अनालाईज केलं व्यवस्थित, आणि प्रत्येक सब्जेक्टचा आपण हिस्ट्री पॉलिटी जॉग्रफी एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स हे सगळ्या गोष्टी आपण नीटरित्या बघितल्या. आत्ता आपण लास्ट मंथच्या रिव्हिजनला आलो, रिव्हिजन व्यवस्थित केली, प्रिलिम दिली आणि नीट एकदम एक्झॅक्टरित्या प्रिलिम क्लिअर केली आहे. इमॅजिन दिस सिच्युएशन, ओके, इमॅजिन दिस सिच्युएशन, तुम्ही आता प्रिलिम दिली आहे, ओके, तुम्ही प्रिलिम दिली आणि तुम्ही पास झालायत. प्रिलिम पास झाल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये आहे 90 डेज. या 90 डेजमध्ये जिथं बाकीचा भारत किंवा बाकीचे महाराष्ट्रातले पोरं ज्या वेळेला नोट बनवा, त्याच्यानंतर त्याला पुन्हा इकडून मटेरियल तिथलून मटेरियल हे सगळं जमा करा हे करत असतील, त्या मुवमेंटला तुमच्या, एक मिनिट आपण यावरही बोलूयात, ज्या वेळेला प्रिलिम क्लिअर केली तुम्ही, ओके, ही तुमची प्रिलिम आहे, ही क्लिअर झाली आहे, 90 डेज आहेत तुमच्याकडं मेन्ससाठी. ह्या 90 डेजमध्ये तुमचे जे मित्र असतील किंवा इतर लोक आहेत ते काय बघतायत, नोट्स बघतायत, कुठून भेटता येईल का, प्रिंटेड असतील, कसल्याही फॉर्मॅटमध्ये जमा करतायत, हे नोट्स जमा करतायत, तुम्ही काय करताल त्या मुवमेंटला, तुमच्या नोट्स या ऑलरेडी फॉर्मॅटमधल्या रेडी आहेत, कारण तुम्ही अभ्यास आधीपासून सुरुवात केलं, तुमच्या नोट्स रेडी आहेत, तुम्हाला आता फक्त आणि फक्त या रेडी नोट्सचं रिव्हिजन करायचं आहे, आणि रिव्हिजन करून याची फक्त टेस्ट द्यायची आणि ही टेस्ट तुमची ॲनालाईज करून घ्यायची आहे, दॅट्स इट, अजून काय राहतं आहे, हेच तर राहणार आहे. आणि याच्यासाठी आपण आहोत कशाला ताण घ्यायचं, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या आपण प्रत्येक टेस्टचं ॲनालिसिसही भेटतं, प्रत्येक टेस्टचं काय 1-to-1 इव्हॅल्युएशनही असतं, याच्यासाठी आपण अवेलेबल आहे, तुम्ही त्याचाही ताण घेऊ नका. पण तुम्ही प्रिलिम काढल्याच्या नंतर इतर लोक जेव्हा परेशान असतील ना, त्यावेळेला तुम्ही पूर्णतः रेडी असताल, हा फार महत्त्वाचा पॉईंट, म्हणून स्टार्ट अर्ली, अंडरस्टूड. आता टाईम ॲडजस्टमेंट हे फार महत्त्वाचं, हे खूप कमी लोकांना माहिती आहे, आणि जे पोरं म्हणतात ना की मी 6 महिन्यात एक्झाम काढली, ती कोणत्या बेसिसवर काढली, ह्या बेसिसवर काढली. आता लक्षात घ्या, आजची डेट, आज किती तारीख आहे, 20th of July, आज इकडची डेट आहे 20 जुलै. एक्झाम UPSC बघूयात आधी, 25 मेला एक्झाम, आपण याला ऑन एन ॲव्हरेज सोपं जावं म्हणून 20-20च्याऐवजी 25 जुलै पकडू, ते 25 मे, म्हणजे आपल्याकडे आहेत जवळपास 300 डेज. आपली स्ट्रॅटेजी किती दिवसाची होती, स्ट्रॅटेजी आपण किती दिवसाची सुरुवात केली होती, आणि स्ट्रॅटेजी होती 360 डेजची, आपल्याकडे आहेत 300 दिवस, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 20% हा टाईम आपला ऑलरेडी कमी झाला आहे. जर इथं 20% टाईम आपला ह्याच्यामधला कमी झाला आहे ना, तर काय करायचं, जो टाईम अलॉट केलेला असतो, अलॉटेड टाईम, हा पण 20%ने कमी केला पाहिजे, लक्षात आलं. म्हणजे कसं, आता इथं बोलताना मी काय बोललो होतो, फॉर एक्झाम्पल 10-12 दिवस याला लागतात, जर याला 10 दिवस लागणार होते, 10 मधनं 20% मायनस करून याला 8 दिवसच घ्या, आणि 8 दिवसात व्यवस्थितरित्या कवर करा. बस इथं किती दिवस लागणार होते, 12 दिवस लागणार होते, 12 मधनं जवळपास 3 दिवस कमी करा, 20% जर बघायचं गेलं तर 3 दिवस यातनं कमी करून घ्या, आणि तुमच्याकडे उरतात 9 दिवसामध्ये याला कवर करा. इथं किती होते, 20 डेज, यातनं गेले 4 दिवस, कारण 20% ऑफ
20 दॅट इज 4 म्हणजे तुमच्याकडे 16 डेज 16 डेजमध्ये याला कवर करा. एवढंच आहे सोपं, ह्या व्यतिरिक्त काही आहेच नाही. एवढंच म्हणजे इतकं सिम्पल सोल्युशन आहे याला. आणि तो जो कमी केलेला वेळ आहे ना, तो कमी केलेला वेळ व्यवस्थित त्याच काळामध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा. हेच असतं टाईम ॲडजस्ट मीटर. टाईम ॲडजस्ट मीटरवर ज्यावेळेस तुम्ही स्वतःला लावतात त्यावेळेला, मी हे बघितलेलं आहे बरं का, आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी हे टाईम मीटर यूज केलं आहे त्यांची जी इफिशियन्सी आहे ही इफिशियन्सी भयानकरीत्या वाढलेली आहे. कारण वेळ कमी असतो आणि कमी वेळेत जास्त आउटपुट काढायचं असेल तर ब्रेन ऑटोमॅटिकली जास्त वर्कआउट करतं. ओके, सो दिस इज इट फ्रॉम माय साईड. ज्यांना कुणाला व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल किंवा काही प्रश्न असतील त्यांनी मला सांगा, विचारा. आय विल मेक शुअर की जे कोणते तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पूर्णतः बसून सॉल्व करू. ओके, दिस इज आर इन्फॉर्मेशन. वी आर पीतांबर इन्स्टिट्यूट ऑफ आय एस, वी आर एस्टॅब्लिश्ड इन टू लातूर आणि आम्ही यूपीएससी आणि MPSC फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची MPSC आम्ही यासाठी विद्यार्थ्यांना ट्रेन करतो ज्याच्यामध्ये पूर्णतः बेसिक हँड होल्डिंग अप्रोच असतो. वी आर दी ओनली इन्स्टिट्यूट विच ISO सर्टिफिकेशन विच ट्रेन स्टुडंट एक्सक्लुसिव्हली फॉर UPSC. ओके, ISO सर्टिफिकेशन भेटलेलं आहे आपल्याला या गोष्टीसाठी. लँग्वेज ऑफ आन्सर इंग्लिश आणि मराठी आहे आपल्याकडं. वी आर ट्रिमेंडसली अप्रोचेबल फॉर ऑल द स्टुडंट्स अँड दिस इज इट फ्रॉम माय साईड. मेक शुअर की तुमच्या बाजूला काही जरी तुमच्या मनात ज्या कोणत्या अडचणी असतील, यू कॅन कम अँड यू कॅन टॉक टू अस. दिस इज आवर कॉन्टॅक्ट नंबर. दिस इज द सेम कॉन्टॅक्ट नंबर वी हॅव गिवन ओवर हिअर, 9710071111. यू कॅन कॉन्टॅक्ट अस, यू कॅन आस्क अस एनी काइंड ऑफ डाऊट विच यू वॉन्ट अँड वी विल बी हॅपी टू हेल्प यू. ओके, दॅट्स इट फ्रॉम माय साईड गाईज. हॅव अ ग्रेट डे अहेड.